नमस्कार पशुपालक मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फार्मर पिल्ले आल्यानंतर पुढील 30 दिवस पिल्लांना कोणकोणते खाद्य द्यावे जेणेकरून पिल्लांची वाढ चांगल्या प्रकारे होईल व आपल्या पैशाची बचतही होईल व पिल्लांची मृत्यूही कमी होईल. आता या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 30 दिवसांची खाद्याची माहिती पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण जर कोंबड्याचे पिल्ले बाहेर गावावरून म्हणजे ट्रान्सपोर्टने आणणार असाल तर अशा वेळेस नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, फार्मर पिल्ले आणल्यानंतर पुढील 4 तासापर्यंत फक्त गुळ, सोडा, पाणी, हळद मिश्रित पाणी पिण्यासाठी द्यावे. जर आपल्याला माहीत नसेल की हे गुळ पाणी कसं तयार करायचं तर त्याचा सेपरेट असा व्हिडिओ आपण बनवला आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, आपण तो व्हिडिओ पाहू शकता. आणि जेव्हा 4 तास पूर्ण होतील तेव्हा पिल्लांना खाद्य द्यायला सुरुवात करावी आणि ज्या दिवशी पिल्ले आणतात त्या दिवशी मक्याचा बारीक भारडा द्यावा जर परिसरात उपलब्ध असेल तरच, नाहीतर मार्केटमध्ये मिळणारं प्रीस्टार्टर खाद्य आहे ते प्रीस्टार्टर द्यायचं आहे. मित्रांनो, पिल्ले आणल्यापासून पहिले 21 दिवस आपल्याला पिल्लांना फक्त प्रीस्टार्टर हेच खाद्य द्यायचं आहे आणि ज्या दिवशी पिल्ले 21 दिवसाचे होतील त्या दिवशीपासून प्रीस्टार्टर खाद्य देणं बंद करायचे आहे आणि त्यानंतर मार्केटमध्ये जे स्टार्टर खाद्य येतं त्याची सुरुवात करायची आहे आणि हे खाद्य पुढील 10 दिवस द्यायचं आहे म्हणजे आता आपले 31 दिवस पूर्ण होते. मित्रांनो, प्रीस्टार्टर आणि स्टार्टर हे जे खाद्य आहे ते आपल्याला ब्रॉयलर कोंबड्यासाठी आणि गावरान कोंबड्यासाठी देखील भेटून जाते. आता आपण कोणते खाद्य वापरायचं ते आपल्यावर अवलंबून आहे, पण आपण जर ब्रॉयलर कोंबड्याचं स्टार्टर आणि प्रीस्टार्टर हे खाद्य वापरलं तर कोंबड्याची वाढ झपाट्याने होईल आणि खाद्य खरेदी करताना नामांकित व चांगल्या कंपनीचेच खाद्य खरेदी करावे आणि FCR पाहून घ्यावा. जेवढा FCR कमी तेवढा जास्त फायदा. आणि विकतच्या खाद्यासोबत आपण आपल्या घरगुती तयार केलेले खाद्य वापरले तर आपली खर्चाची बचत होऊ शकते. मित्रांनो, जर आपल्याकडे कोंबड्याची संख्या जर जास्त असेल तर आपण फक्त विकतचेच खाद्य वापरावे, परंतु आपण जर नवीन कुक्कुटपालन करणार असाल किंवा आपल्याकडे 50 किंवा 100 कोंबड्या असतील तर आपण ते घरगुती तयार केलेले खाद्य वापरू शकता. अशा कुक्कुटपालकांनी विकतच्या खाद्याबरोबरच घरी तयार केलेले खाद्य दिल्यास खाद्याची बचत होते. आता हे खाद्य द्यायचे कसे, तर सगळ्यात आधी पहिल्या दिवशीपासून ते 12 दिवसापर्यंत फक्त विकतचेच प्रीस्टार्टर हे खाद्य द्यावे आणि 12व्या दिवसानंतर विकतच्या खाद्याबरोबरच घरातील तयार केलेले खाद्य द्यावे. हे घरगुती खाद्य बनवण्यासाठी या 3 गोष्टींचा वापर करावा. पहिलं आहे 1 किलो तांदूळ भोगा, दुसरं आहे मका किलो आणि तिसरी गोष्ट आहे गहू 1 किलो. आणि हे सर्व एकत्र करायचं आणि ते गिरणीतून बारीक खाद्य तयार करून घ्यायचं, एवढं लहान करायचं की जेणेकरून पिल्लांना सहजासहजी ते खाद्य खाऊ शकतील. आता हे सर्व खाद्य एकत्र केल्यास हे 3 किलो खाद्य तयार होईल. आता या 3 किलो खाद्यात मार्केटमध्ये जे प्रीस्टार्टर खाद्य आहे ते 2 किलो खाद्य या खाद्यात मिसळायचं आहे आणि 3 किलो घरगुती खाद्य आणि 2 किलो विकतचे खाद्य आणि हे खाद्य 5 किलो तयार होईल. तर आता हे खाद्य आपल्याला वापरायचं आहे. 5 किलो खाद्य मिक्सर किंवा ग्राइंडरमधून बारीक काढून घेणे व याचं तयार केलेलं खाद्य कोंबड्यांना खायला देणे आणि अशा प्रकारे आपण घरी तयार केलेले खाद्य प्रीस्टार्टरसोबत मिक्सर करून देऊ शकता. आणि लहान पिल्लांची मरतूक ही एक मोठी अडचण आहे, यासाठी आपण गावरान आयुर्वेदिक उपाय पाहूया. यासाठी आपल्याला 3 गोष्टी लागतात. पहिलं आहे अद्रक, ती घ्यायची आपल्याला 8 ग्रॅम. दुसरं आहे हळदी पावडर, ती घ्यायची आपल्याला 8 ग्रॅम. तिसरी गोष्ट आहे काळी जिरे, ही आपल्याला 5 ग्रॅम घ्यायचे. हे 3ही एकत्र करून मिक्सरमधून काढून घ्यायचे आणि 5 किलो खाद्यात हा फॉर्म्युला आठवड्यातून 2 दिवस करायचा, परंतु पिल्ले 12 दिवसाची झाल्यानंतरच हा उपाय करावा जेणेकरून काही अडचण येणार नाही. यामुळे पिल्ले आजारी पडणार नाहीत, वाढ योग्य प्रकारे होईल व खाद्याची बचतही होईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.